पवन परी शेअर मार्केट क्लासेस, 15 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, शेअर ट्रेडिंगचे अचूक अंदाज, आपल्या गुंतवणुकीचा लाभदायक परतावा मिळवून देणारे मुंबई पुण्यानंतर प्रथमच सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील लोकांना सुवर्ण संधी, गुंतवणुकीत हमखास भरघोस वाढ, निफ्टी व बँक निफ्टीचे मास्टर, पवन परी शेअर मार्केट क्लासेस, गजानन हाऊसिंग सोसायटी, श्री गणपती मंदिराजवळ, कराड, चॅनल पार्टनर एंजल ब्रोकिंग अँड IIFL, प्रोप्रायटर शंकर वीर, मोबाईल नंबर 89 75 43 19 91. बेकायदा पिस्टल बाळगणारा युवक कराड पोलिसांच्या ताब्यात. बेकायदा पिस्टल जवळ बाळगणाऱ्या युवकास कराड शहर पोलिसांनी ओगलेवाडी तालुका कराड येथील मंडई परिसरात अटक केली असून त्याच्याकडून 90,000 रुपये किमतीचे पिस्टल जप्त केले आहे. मुबीन युनुस पटेल राहणार हजारमाची असे अटक करण्यात आलेल्या संशयित इसमाचे नाव आहे. मुबीन पटेल हा पिस्टलसह ओगलेवाडी मंडई परिसरात उभा असल्याची माहिती कराडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी आर पाटील यांना मिळाली. त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांना याबाबत कारवाई करण्याची सूचना केली. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस मंडई परिसरात गेले आणि पोलिसांना पाहून संशयित पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला शितापीने पकडले. पंचांसमक्ष त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेस पिस्टल आणि मॅगझिन आढळली. या प्रकरणी संशयितास अटक करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे हे पुढील तपास करीत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, पोलीस नायक बाबूराव यादव, महिला पोलीस नायक राजश्री शिंदे, कॉन्स्टेबल धीरज कोरडे, सागर चव्हाण यांनी या कारवाईत सहभाग घेतला. कराड शहरात अवैधरित्या पिस्टल बाळगणाऱ्या इसमांबाबत कराड शहर पोलीस ठाण्यास माहिती कळवावी. माहिती कळवणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन कराड शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे. द न्यूज लाईन, अचूक वेधक.